डियर फ्रेंड्स, मी विपुल दिवटे तुमच्या सर्वांचे ऑनलाइन स्कॉलर मॅथमध्ये आपले एक चांगलं स्वागत करत आहे. काय हा आपण टॉपिक सुरू केला आहे, 9.1 पार्ट नंबर आहे 77 आणि प्रॉब्लेम नंबर आहे 90. अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे. सर्वांनी काय करायचं, लेक्चर पॉज करायचं, एक मिनिट व्यवस्थित प्रॉब्लेम वाचायचा आणि परत लेक्चर काय करायचं, स्टार्ट करायचं. पहा, मी काही वेगळं करत नाही. जसा प्रॉब्लेम वाचतोय, जशी लाईन वाचतो, जशी स्टेटमेंट वाचतोय, त्याचप्रमाणे प्रॉब्लेम मी सोडवत आहे. कोणता फॉर्म्युला वापरत नाही किंवा काही करत नाही. आतापर्यंत जर कोणी पहिले 6 पाठ पाहिले नसतील तर सुरुवातीपासून क्रमाने तुम्ही काय करा, पाठ पहा, त्याच्यानंतर 6 पाठ पहा. कारण की काय, एकदम पुस्तकापेक्षा वेगळ्या पद्धतीने मी गणित तुम्हाला सोडून देतोय. पुस्तकामध्ये अशी ह्या पद्धतीने गणित सोडवलेलं नाही. आता हेच गणित जर तुम्ही पुस्तकामध्ये पाहिलं तर ते एक्स मानून सोडवलेलं आहे. आता आपण लहान आहोत का एक्स मानून सोडवायला, ते होतं 5वी 6वी 8वी 10वी पर्यंत एक्स मानून सोडवत होतो. पण आता आहे का, आपल्याला काय करायचं, बाकीच्यांपेक्षा फास्ट कॅल्क्युलेशनने सोडवायचं. जर बाकीच्यांपेक्षा फास्ट आपण गणित सोडवलं तरच आपण काय होणार आहे, प्रॉब्लेम सगळ्यांना देणार आहे, 100% प्रॉब्लेम सगळ्यांना सुटणार आहे. पण काय आहे, सगळ्यात महत्वाचं काय आहे, टाइम. कारण की परीक्षेला आपल्याला टाइमचं बाउंड आहे. टाइम कमी वेळेमध्ये जो मुलगा किंवा मुलगी कमी वेळेमध्ये प्रॉब्लेम सोडवेल तोच काय होईल, त्या परीक्षेमध्ये पास होणार आहे. वेगळी पद्धत आहे, व्यवस्थित पहा सर्वांनी कसा हा प्रॉब्लेम सोडवायचा. पहा, लक्ष द्या सर्वांनी व्यवस्थित. सर्वांनी व्यवस्थित प्रॉब्लेम वाचायचा, सर्वांनी वाचलाच असेल. एकदम व्यवस्थित, एकदम स्लो, एकदम हळूच तुम्हाला काय करतो, व्यवस्थित प्रॉब्लेम समजवून सांगतो. कारण की अशा प्रकारचे प्रॉब्लेम आता पेपरला यायला, म्हणजे गटक आणि गड्ड साठी, म्हणजे पोलीस भरती तलाठी जे काय पेपर आहेत, गटक आणि डचे यांना विचारायला सुरुवात झालेली आहे. व्यवस्थित पहा, एकदम सोपा प्रॉब्लेम आहे. काय दिले माहिती वाक्यामध्ये, ए हा एक काउंट करण्यासाठी टीचर दुप्पट वेळ घेतो आणि सीचर तिप्पट वेळ घेतो. म्हणजे ए च्या रिलेटेड सर्व माहिती सांगितलेली आहे आणि ए बी आणि सी यांच्या मदतीने रिलेशन आपल्याला दिलेलं आहे. बरोबर आहे, सर्व माहिती कोणाच्या रिलेटेड सांगितलेली आहे, ए च्या रिलेटेड सांगितलेली आहे. आणि कशाची माहिती सांगितलेली आहे, दुप्पट वेळ आणि तिप्पट वेळ घेतो, वेळ घेतो सांगितलेला आहे. इपीसीएनसीच्या बाबतीत सांगितलं, व्यवस्थित वाचायचं. इपीसीएनसीच्या बाबतीत आपल्याला त्यांनी माहिती दिलेली नाही, वेळ घेतो असं सांगितलेलं आहे. म्हणजे कशाविषयी माहिती सांगितलेली आहे त्यांनी, डेज विषयीची माहिती सांगितलेली आहे, टाइम विषयी माहिती सांगितलेली आहे. मग आता कसा सॉल्वायचा प्रॉब्लेम ते तुम्हाला दुप्पट आणि तिप्पट हे दिलेलं आहे, दुप्पट आणि तिप्पट दिलेलं आहे. मग काय करणार तुम्ही, 2 × 3 करणार, किती आलं 2 × 3 काय करणार, 6. 2 × 3 किती आलं, तुमचं उत्तर 6 आलेलं आहे. मग आता काय सांगितलं तुम्हाला मी आत्ताच, की कोणाविषयी सगळी माहिती सांगितलेली आहे, रिलेटेड कोणाच्या संबंधित सगळी सांगितलेली आहे माहिती, ए च्या रिलेटेड सर्व माहिती सांगितलेली आहे. म्हणून ए ला काय करायचं, तुम्ही 6 मानायचं. ए काय करतोय, आता वेळेच्या वरती आपल्याला माहिती दिली आहे, ए काय करतोय, 6 दिवस घेतोय. एक काम करण्यासाठी काय करतो, तो 6 दिवस घेतोय. आता बघा बीच, ए हा एक काम करण्यासाठी बीच्या दुप्पट वेळ घेतोय. ए हा एक काम करण्यासाठी बीच्या दुप्पट वेळ घेतो. म्हणजेच काय, नक्कीच काय, 100% बी काय करत असेल, ए पेक्षा दुप्पट वेळ कमी घेत असेल. म्हणजेच काय, 6 / 2 करायचं, किती आलं उत्तर तुमचं, 3. 6 / 2 किती आलं उत्तर तुमचं, 3. म्हणजेच बी काय करत असेल, 3 दिवस घेत असेल. जर ए जर 6 दिवस घेतो ए, तर बी किती दिवस घेत असेल, नक्की 3 दिवस घेत असेल. त्याचप्रमाणे सी काय करतो, एक काम पूर्ण करण्यासाठी सी चा तिप्पट वेळ घेतोय. म्हणजेच सी काय करत असेल, ए पेक्षा तिप्पट वेळ कमी घेत असेल. म्हणून 6 / 3 = 2, म्हणजे सी किती दिवस घेत असेल, ते काम करण्यासाठी 2 दिवस घेत असेल. आता पहा, आपण यांचं काय केलं, रिलेशन फाइंड केलेलं आहे. बरोबर आहे, यांचं गुणोत्तर आपण शोधलेलं आहे, काढलेलं आहे. म्हणजे कशाचं गुणोत्तर आहे, कशाचं आहे, वेळेचं आहे. म्हणजेच कशाचं आहे, डेजचं आहे, किंवा तुम्ही टाइम डेज म्हणू शकता किंवा टाइम म्हणू शकता. कशाचं रिलेशन आहे, डेजचं रिलेशन. आतापर्यंत आपण इपीसीएनसीचं रिलेशन याच्या दोघांच्या उदाहरणात पाहिलं होतं. या उदाहरणात
दिवसांचं रिलेशन दिलेलं आहे, व्यवस्थित प्रॉब्लेम वाचायचा, बरोबर आहे. आता पहा आपण चेक करू परत एकदा, पहिली लाईन जी वाचलेली आहे तिची चेक करू आपण. ए हा एक काम करण्यासाठी बीच्या दुप्पट वेळ घेतो, घेतलेला दुप्पट वेळ 100 टक्के दुप्पट वेळ घेतो, 3 × 6. त्याचप्रमाणे ए हा एक काम पूर्ण करण्यासाठी सीचा तिप्पट वेळ घेतो, घेतलेला तिप्पट वेळ 2 × 3 = 6, 100 टक्के तिप्पट वेळ घेतो. आपण जे रिलेशन लिहिलं आहे ते अतिशय योग्य आहे, बरोबर आहे. आता पहा पुढे कसं सोडवायचं. आता पहा हे डेथ रिलेशन लिहिलं आहे आपल्याला, बरोबर आहे. आता आपल्याला काय करावं लागेल, इफिशियन्सीचं रिलेशन शोधावं लागेल, म्हणजे कार्यक्षमतेचं, त्यांच्या क्षमतेचं आपल्याला काय करावं लागणार आहे, रिलेशन फाईन करावं लागणार आहे. मग ते कसं करायचं, आता मी तुम्हाला गुणोत्तर आणि प्रमाण असा प्रश्न शिकवलेला नाही आहे, पण आता इथे डायरेक्ट सांगतो कसं करायचं. जर तुम्हाला एक रिलेशन फाईन करायचं असेल, एक रिलेशन फाईन करायचं असेल, तर ए ला काय करायचं, एचा विचार करायचा नाही, बाकीच्या दोघांचा गुणाकार काय काय करायचा, 3 आणि 2 यांचा गुणाकार करायचा, आणि काय करायचं, तिथे गेली उलटा करायचा, बरोबर आहे. आता तुम्हाला काय करायचंय, बी चे रिलेशन, बी चं गुणोत्तर फाईन करायचंय, बी चं गुणोत्तर फाईन करायचंय, तर बी ला काय करायचं, बी चा विचार करायचा नाही, ए आणि सी चा विचार करायचा, आणि त्यांचा काय करायचं, त्यांचा गुणाकार करायचा. किती आलो, 6 × 2 = 12. त्याचप्रमाणे जर सी चं तुम्हाला गुणोत्तर फाईन करायचंय, तर काय करायचं, सी चा विचार करायचा, ए आणि बी चा गुणाकार करायचा, तो किती आला, 6 × 3 = 18, बरोबर आहे. 6 × 3 = 18. आता ह्याला जर भाग जात असेल तर काय करायचं, भाग पण लिहून घ्यायचा. किती निघाल जाईल, 6 × 6 = 12 × 6 = 18. किती आलं, 1 × 2 = 3, बरोबर आहे. 1 × 2 = 3 हे काय रिलेशन आहे, इफिशियन्सीच रिलेशन आहे. हे कशाचं आहे, दिवसांचं रिलेशन आहे. आता काय झालं, आपल्याला डेथचं रिलेशन भेटलं, इफिशियन्सीचं रिलेशन भेटलेलं आहे. आपल्याला पाहिजे होतं खरं म्हणजे क्षमतेचं रिलेशन, कारण की त्याच्यावरच आपण काय करू शकतो, पुढचं घरी सोडवू शकतो. अतिशय सोपं आहे. आता तुमचं काम झालं, 95% तुमचं काम झालं आहे, तर 5% काम राहिलं आहे. त्यांनी काय दिलेत, तर तिघे मिळून ते काम 2 दिवसात संपवत असतील. जर ए बी आणि सी हे तिघे मिळून जर 2 दिवसात काम संपवत असतील, तर ते तिघे विचारलं, एकटा ए ते काम करण्यासाठी किती दिवस लावेल, बरोबर आहे. मग तुम्ही सांगा मला, ए काय करतो, एका दिवसात एक काम करण्याची त्याची क्षमता आहे, बी ची एका दिवसात 2 काम करण्याची क्षमता आहे, सी ची एका दिवसात 3 काम करण्याची क्षमता आहे. जर तिघांनी कामाला एकाच कामाला सुरुवात केली, तर एका दिवसात किती काम करतील ते, 3 × 2 = 5 × 6. एका दिवसात किती काम करतील ते, 6 काम करतील. आणि ते काम त्यांनी पूर्ण काम किती दिवसात पूर्ण केलेलं आहे, तिघांनी मिळून काम किती दिवसात पूर्ण केलं आहे, 2 दिवसात पूर्ण केलेलं आहे. एका दिवसात किती काम करतात ते, 2 काम करतात. टोटल वर किती आलं तुमचं, 6 × 2 किती आलं, 6 × 2 = 12. म्हणजे टोटल वर आपण फाईंड केलं, किती आलं ते, 12. विचारलंय काय, एकटा ए काम करण्यासाठी किती दिवस लागले, म्हणजे किती दिवसात संपवत. एकटा ए ते काम किती दिवसात संपवेल असं त्यांनी विचारलेलं आहे. एकटा एका दिवसात किती काम करतो, एकटा एका दिवसात एकच काम करतो. आपल्याला इफिशियन्सीचं हे डेज घ्यायचं आहे, काय आहे, इफिशियन्सीचा विचार करायचा आहे, बरोबर आहे. जर ए ला 12 काम करायचंय आणि ए काय करतो, एका दिवसात एकच काम करतो, तर किती दिवस लागतील, ए जरा एक छिरस्थानी किती आला, एक आला, तर विचार करतो का आपण, एक म्हणजे काय असतं, एकच, 6 × 2 = 12. म्हणजे ए ला एक काम संपवायला किती दिवस लागतील, 12 दिवस लागतील. किती दिवस लागतील, 12 दिवस लागतील. व्यवस्थित प्रॉब्लेम सांगितलं, अशा प्रकारचे प्रॉब्लेम तुम्हाला पेपरला येतात. आणि पुन्हा एकदा सांगतो, मी तुम्हाला फक्त सोपेच प्रॉब्लेम सोडून देणार नाही, तर काही काय काय करतात, फक्त सोपे प्रॉब्लेम सोडून देतात, अवघड प्रॉब्लेम सोडून देत नाही, हार्ड प्रॉब्लेम सोडून देत नाही. मी तुम्हाला सगळ्या प्रकारचे सोपे पण सोडून देणार आहे आणि अवघड पण सोडून देणार आहे. ह्या प्रॉब्लेमला मी काय घेतलाय, व्यवस्थित थोडंसं काय केलंय, व्यवस्थित समजून सांगितलंय. आता ह्याच्या प्रकार नेक्स्ट प्रॉब्लेम घेतोय, सेम असा प्रॉब्लेम घेतोय, फक्त मी काय करतोय, पटकन तुम्हाला मी सोडून दाखवणार आहे. पहा, जर समजलं असेल तर परत पुन्हा रिपीट करा, बरोबर आहे, रिपीट करा. आणि जर नाही समजलं पण तुम्ही टेलिग्राम ग्रुपवर विचारू शकता. एकदम सोपा प्रॉब्लेम आहे, काय उत्तर आलं तिथं, 12 उत्तर आलेलं आहे. ठीक आहे, आपण नेक्स्ट प्रॉब्लेम पाहू.
पहा सेम प्रॉब्लेम आहे सर्वांनी व्यवस्थित वाचायचा फक्त काय केले की याच्यामध्ये सगळे आकडे चेंज केलेले आहे बाकी काही नाही पहा याच्या दोघांच्या प्रॉब्लेम मध्ये सांगायचं विसरलो मी की इफिशियन्सी किंवा क्षमता आणि दिवस किंवा क्षमता किंवा डेज यांच्यामध्ये काय असतं हे विरुद्ध असतात एकमेकांच्या अपोजिट असतात म्हणजे थोडक्यात काय जर एखाद्याची क्षमता जास्त असेल तर त्याला काम करण्यासाठी कमी दिवस लागतील एखाद्याची क्षमता जर कमी असेल तर तेच काम करण्यासाठी त्याला जास्त दिवस लागतील बरोबर आहे म्हणून कधी पण काय असतं ते एकमेकांच्या अपोजिट असतात म्हणूनच काय केलं मी काय मगाशी ती पद्धत गुणोत्तर फाईंड करण्याची डेज वरून इफिशियन्सी फाईंड करण्याची ती पद्धत वापरलेली होती बरोबर आहे मी गुणोत्तर आले तुम्हाला गुणोत्तर प्रमाण शिकवलेलं नाही ज्यावेळेस मी तुम्हाला शिकवित त्यावेळेस मी तुम्हाला ते व्यवस्थित सांगितलं पहा ए हा एक काम करण्यासाठी बीच तिप्पट वेळ घेतो आणि सी चा चौपट वेळ घेतो तिप्पट आणि चौपट याचं काय करायचं गुणाकार करायचं कोणाच्या रेंटने सर्व माहिती सांगितलेली आहे ए च्या रेंटने सर्व माहिती सांगितलेली आहे म्हणून ए ला काय केलं मी बारा काय केलं ए काय करतो बारा वर्षात काम करतो असं मी मानलं बी काय करतो तिप्पट वेळ कमी घेतो बारा भागे ते किती आलं चार त्याचप्रमाणे सी काय करतो चौपट वेळ कमी घेतो बारा भागे चार किती आलं चार त्रिक बारा हे कशाचं रिलेशन आहे सर्व डेजचं रिलेशन आहे याच्यावरून काय करायचं इफिशियन्सीचं रिलेशन फाईंड करायचं शोधायचं आहे बरोबर आहे डेज आणि इफिशियन्सीचं रिलेशन काय असतं एकमेकांच्या अपोजिट असतं विरुद्ध असतं बरोबर आहे कसं फाईंड करायचं तुम्हाला मग असं सांगितलेलं आहे जर तुम्हाला ए चं रिलेशन फाईंड करायचं असेल शोधायचं असेल तर काय करायचं ए ला विसरून जायचं बी आणि सी चा गुणाकार करायचा किती आला तो चार त्रिक बारा त्याचप्रमाणे बीचं विसरून जायचं बार त्रिक छत्तीस त्याचप्रमाणे सी चं काढायचं सी विसरून जायचं बार चौक अठ्ठेचाळीस अजून भाग जातो का याला परत भाग जातो बारा एक बारा बारा एकावर चोवीस बार त्रिक छत्तीस बार चौक अठ्ठेचाळीस एका शब्द किती काम करतात ते आठ काम करतात टोटल वर्क झालं आठ आठ चौसष्ट तुमचं टोटल वर्क झालेलं आहे विचारलंय काय एकटा सी ते काम किती दिवसात संपवेल एकटा सी ते काम किती दिवसात संपवेल एकटा एका शब्द काम करतो सी एका दिवसात चार काम करतो म्हणून भागिले चार चार एक चार चार दोन एक आठ आठ दोन सोळा आन्सर किती आलं पराक्रमांक दोन किती आन्सर आलं सोळा एकटा सी ते काम किती दिवसात संपवेल सोळा दिवसात संपेल मला प्रत्येक प्रकारचा प्रॉब्लेम मी सोडून देणार आहे ठीक आहे जर ही मेथड ही पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर काय करायचं सर्वांनी एक सेकंद थांबायचं खाली जायचं सबस्क्राईब बटणावर क्लिक करायचं बेल आयकॉनवर क्लिक करायचं त्याच्यानंतर काय करायचं लेक्चरला व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि लेक्चर संपल्यानंतर काय करायचं तुमच्या मित्र मैत्रिणीला काय करायचं हे लेक्चर हा व्हिडिओ शेअर करायचा आणि त्याच्यानंतर काय करायचं सर्वांनी कमेंट करायचं आहे आजच्या या पार्ट सेव्हन मध्ये काय करतो मी फक्त एकच लेक्चर एकच प्रॉब्लेम घेतोय पुढच्या आपण लेक्चर मध्ये बाकीचे प्रॉब्लेम घेऊ ठीक आहे मित्रांनो थँक्यू बाय बाय जर काही डाऊट असेल तुम्हाला तर सर्वांनी काय करायचं टेलिग्राम ग्रुपची लिंक मी काय केली आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे त्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये काय करायचं तुम्ही जायचं आणि तो लिंक वर क्लिक करायचं टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा आणि त्यानंतर तुम्ही मला डाऊट विचारू शकता ठीक आहे मित्रांनो बाय बाय थँक्यू